नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वनरक्षक भरती पुणे विभाग पुणे विभागचं वनरक्षक भरती दोन हजार एकोणीसला झालेलं मित्रांनो फायनल कट ऑफ लिस्ट तर तुम्ही तर विषय बघू शकता वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार एकोणीस आणि आता तारीख पण त्याने एकदम क्लिअर दिलेलं आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसचं फायनल कट ऑफ लिस्ट काय लागलेलं आहे त्याच्यावरनं आपण एक अंदाजा लावू शकतो की बाबा आता कट ऑफ लिस्ट किती लागू शकते ओके okay. तर उपरोक्त संदर्भ क्रमांक तर वनरक्षक भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांची लेखी परीक्षेतील गुण तसेच दाव चाचणीतील गुण मिळून निवड यादी तयार करणार आहे नंतर प्रतीक्षा यादी तयार करून दोन्ही वेबसाईटवर जाहीर झालेला आहे तर हे दोन हजार एकोणीसचा कट ऑफ आहे मित्रांनो पूर्ण तुम्हाला पण मी तुम्हाला दाखवत्या हा फिडेप आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे तर हा फिडेप कुठे मिळणार ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे तर पुणे वन विभागचं मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो माझ्याकडे तीन चार जिल्ह्यांचे ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देणारच आहे आणि हा फीड एफ पण तुम्हाला देणार आहे तर सर्वात अगोदर ओपन ओपन कॅटेगरीचं तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे अप्लिकेशन आयडी कॅन्डिडेट नेम मेल फीमेल रायटिंग एक्झामला किती मैदान चाचणीला किती सर्व पूर्ण त्यांनी डिटेल दिलेलं आहे तर कट ऑफ लागलेलं होतं ओपन कॅटेगरी मेल कॅन्डिडेटचं एकशे चोवीस मार्कचं कट ऑफ लागलेलं होतं आणि वेटिंग लिस्ट पण त्यांनी जाहीर केलेलं होतं एकशे एक, एक पॉईंट पाच आणि एकशे पंधरा हे दोन उमेदवार वेटिंगचे होतात आता इकडं कन्फ्यूज उमेदवारांना काय होतं की इकडं पॉईंटमध्ये का आलेलं आहे तर मित्रांनो दोन हजार एकोणीसला निगेटिव्ह मार्किंग होतं रायटिंग एक्झामला तर त्यासाठी ते पॉईंटमध्ये आलेलं आहे बरोबर ना तर निगेटिव्ह मार्क असल्यामुळे पॉईंटमध्ये आलेला आहे पुढं ओपन कॅटेगरीमध्ये फिमेल फिमेलचं तुम्ही कट ऑफ बघू शकता एकशे चार मार्काचा म्हणजे एकशे चार मार्काला लागलेलं ला आहे मित्रांनो एकशे चार मार्कावर निवड झालेलं आहे आणि वेटिंग लिस्ट पण तुम्ही बघू शकता मित्रांनो तर सांगायचं एकच उद्देश की मित्रांनो जागा फार कमी होते त्यानुसार फॉर्म आलेले त्यानुसारच इकडं कट ऑफ लागलेलं ला। आहे आता जागा माझ्याशोबान सत्तरच्या आसपास काही जागा आहेत पुण्याला बरोबर ना मित्रांनो आता एस सी प्रवर्ग एस सी प्रवर्गासाठी पण एकच जागा होतं तर फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं ला आहे मेल कॅन्डिडेटं नव्याण्णव पॉईंट पाच आणि वेटिंग लिस्ट तुम्ही बघू शकता ऐंशी पॉईंट पाच आणि चौऱ्याऐंशी पॉईंट पाच असं ही वेटिंग लिस्ट होतं तर ही मेल कॅन्डिडेटं आहे मित्रांनो चला तर आपण पुढे जाऊया पुढचा प्रवर्ग आहे एस टी एस टी प्रवर्ग फिमेलसाठी दोन जागा होते मित्रांनो तर तुम्ही बघू शकता एस टी प्रवर्ग सांगतो मी तुम्हाला फायनल कट ऑफ लिस्ट तर अष्ट्याहत्तर पॉईंट पाच अष्ट्याहत्तर पॉईंट पाचवर निवड झालेलं आहे मित्रांनो तर तुम्ही रायटिंग एक्झामचे पण मार्क बघा मैदान चाचणीचे पण मार्क बघा ओके तर इथं वेटिंग लिस्टसाठी त्यांनी मेसेज काय दिलेलं आहे बघा कॅन्डिडेट नॉट अवेलेबल उमेदवार उपलब्ध नव्हते वेटिंग लिस्ट लावण्यासाठी तरी इथं मित्रांनो जागा फारच कमी होते दोन हजार एकोणीसला त्यानुसारच फॉर्म आले आणि तेवढं म्हणजे तेवढं भरपूर उमेदवार इकडे फॉर्म पण भरलेले नव्हते मित्रांनो बरोबर ना त्या त्यानुसारच उमेदवार तिकडे त्यान उपलब्ध नव्हते पुढचे एस टी जनरल मेल कॅन्डिडेट तर कट ऑफ लागलेलं होतं एस टी मुलांचं कट ऑफ लागलेलं ला बघा मित्रांनो अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं काय बघा रायटिंग एक्झामचे मार्क आणि मैदान चाचणीचे पण तुम्ही मार्क बघा मित्रांनो आणि मित्रांनो तर वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता छप्पन पॉईंट पाच तर वेटिंग लिस्टवर नाव आहे आणि इकडं मैदान असलेला तुम्ही मार्क बघू शकता मित्रांनो झिरो मार्क असून देखील वेटिंग लिस्टला होतं दोन हजार एकोणीसला बघा मित्रांनो बघून घ्या आणि हा फिड फाईल पण मी तुम्हाला टेलिग्रामला देणारच आहे ओके तर अजून एक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये नवीन एक ग्रुप क्रिएट केलं आहे त्या ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या मित्रांनो तिकडं पण हा फेडफाल तुम्हाला मिळून जाईल ओके okay, विडिओच्या टायटलला क्लिक करा डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल पुढचं आहे मित्रांनो व्ही जे ए वी जेसाठी फक्त एकच जागा होतं तर एकशे बावीसचं कट ऑफ लागलेलं होतं मित्रांनो आणि वेटिंग लिस्ट बघू शकतो अठ्ठ्याण्णव मार्क्सचं वेटिंग लिस्ट आहे अठ्ठ्याण्णव आणि एकशे पंधरा तर हे वेटिंग लिस्टमध्ये होते पुढचा आहे मित्रांनो एन टी बी एन टी बी जनरल मेल कँडिडेट तुम्ही बघू शकता दोन जागा होते तर सिलेक्शन मार्क बघा मित्रांनो सिलेक्शन कितीला झालेला आहे एकशे सात पॉईंट पाच एकशे सात पॉईंट पाचचं सा कट ऑफ लागलेलं होतं मित्रांनो एन टी बी मेल कैंडिडेट्स आणि वेटिंग लिस्ट बघू शकतो ब्याऐंशी मार्काचं कट ऑफ होतं म्हणजे वेटिंग लिस्टसाठी पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो ओबीसी ओबीसीसाठी मेल कॅन्डिडेटसाठी एकच जागा होतं तर एकशे चार मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे आणि वेटिंग लिस्ट नव्वद हो मार्कावर आहे नव्वद आणि नव्वद पॉईंट पाच तर हे ओबीसी ओबीसीचं मित्रांनो ओके ओबीसी मेल कैंडिडेट पुढचा प्रवर्ग आहे पुढचा प्रवर्ग तुम्ही बघू शकता मित्रांनो एस -E -E ए बी सी एस सी बी सीसाठी दोन जागा होते हैं। तर कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो मेल कॅन्डिडेट एकशे दोनवर वर कट ऑफ लागलेला आहे एकशे दोन आणि एकशे अकरा मार्क मिळवलेले उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग लिस्ट बघू शकतो नव्याण्णव एकशे एकचे दोन उमेदवार म्हणजे असे टोटल तीन उमेदवार आहेत ओके तर पुण्याचा आहे मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे आणि पेसा अंतर्गत पेसा अंतर्गत जे उमेदवार फॉर्म भरलेले आहे आता भरपूर उमेदवारांना कन्फ्यूज आहे की पेसा म्हणजे काय तर त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओला म्हणजे व्हिडिओला सध्या जे व्हिडिओ बघत यायला टच करा तुम्ही वर आयकॉन मग तो व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ बघा पेसा म्हणजे काय तर संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो एकशे तीन मार्कावर कट ऑफ लागलेलं आहे वेटिंग लिस्ट पण तुम्ही बघू शकता मित्रांनो तर ते मेल कॅन्डिडेटं झालं फिमेल कॅन्डिडेटचं अठ्ठ्याण्णव मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे ओके पेसा फिमेल मेरिट लिस्ट मित्रांनो तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा जो व्हिडिओ बघितलेला मित्रांनो हा पुण्या जिल्ह्याचा आहे पुणे पुणे वन वनविभागचंही दोन हजार एकोणीसचं कट ऑफ आहे तर यानुसारच तुम्ही विचार करा तर आत्ता चौऱ्याहत्तरच्या आसपास काही जागा आहेत मित्रांनो तर कट ऑफ आता चांगलंच लागणार आहे कारण का जागा चांगल्या प्रमाणात फॉर्म तर मोठ्या प्रमाणे आलेले आहेत मित्रांनो ओके मित्रांनो तुम्ही तर पोलीस शिपाय एस आर पी ए पोलीस चालक पोलीस रेल्वे पोलीस तसेच जेल पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी छान आणि जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पोलीस भरती परिपूर्ण मार्गदर्शक तर मित्रांनो लवकरच महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल होणार आहे आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी जबरदस्त पुस्तक ठरणार आहे मित्रांनो तर या पुस्तकमध्ये कुठले कुठल्या विषयांचा समावेश आहे सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी पोलीस चालकचे महत्त्वाचे प्रश्न उत्तर तसेच मराठी व्याकरण अंक गणित तर राजकुमार सरांचा हा पुस्तक आहे मित्रांनो यशोदा पब्लिकेशन या नावाने पुस्तक प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक उपलब्ध होणार आहे फक्त दहा ते बारा दिवस लागणार आहेत मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये पुस्तक अवेलेबल होत नसेल तर स्क्रीनवर नंबर दिसत आहे तर त्यांना कॉन्टॅक्ट करा तर हा तुम्हाला हा पुस्तक मिळून जाईल मित्रांनो तर अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे मित्रांनो लवकरच सर्वच ठिकाणी पुस्तक अवेलेबल होणार आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे गरजेचे